हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ह्या सिंपल अशा ट्रेचा मेकओवर शेअर करणार आहे। ह्या सिंपल ट्रेचा मी अगदी कायापलट केलेला आहे। तर इकडे सुरुवातीला मी ट्रेवरती व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरणार आहे। कुठलंही पेंटिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याला बेस कलर देणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे त्यानंतरचे जे कलर असतात त्याचा कोट व्यवस्थित त्या पेंटिंगवर बसला जातो। तर अशा प्रकारे हा एक कोट देऊन झालेला आहे आणि तो पूर्णपणे ड्राय झालेला आहे। आता मी याच्यावरती दुसरा कोट देऊन घेणार आहे। हा ट्रे जो आहे तो मला संक्रांतीला वाण म्हणून मिळाला होता आणि बरेच दिवस झाले माझ्या डोक्यात होतं की या ट्रेचा थोडासा कायापलट करावा। तुम्हीसुद्धा बाजारातनं अशा प्रकारचे ट्रे आणून त्याला पेंट करून गिफ्ट वगैरे देऊ शकता। तर अशा प्रकारे सेकंड कोट आपला देऊन झाल्यानंतर तो पूर्णपणे आपल्याला ड्राय होऊ द्यायचा आहे। तर इकडे सेकंड कोट आपला पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि ट्रेच्या मध्ये मी अशा प्रकारे लाईन्स आखून घेतलेल्या आहेत। आणि इथे मध्ये जो आहे तो मी डार्क पिंक कलर वापरत आहे। हा ट्रे पेंट करण्यासाठी मी पूर्णपणे ॲक्रेलिक कलरच वापरतीये। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावरती ऑइल पेंटसुद्धा यूज करू शकता, पण ॲक्रेलिक कलर जे असतात ते लगेच ड्राय होतात आणि ते पेंट करण्यासाठी आपण जे ब्रश वापरतो ते वॉश करायला देखील सोपे असतात, त्यामुळे मी शक्यतो ॲक्रेलिक कलरच यूज करते। तर सुरुवातीला इकडे मी बॉर्डर ड्रॉ करून घेत आहे, त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये कलर फिल करून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हवे ते कलर याच्यामध्ये यूज करू शकता। आपण जे कलर याच्यामध्ये फील करणार आहोत त्याचेसुद्धा आपल्याला दोन कोट द्यायचे आहेत, कारण जर तुम्ही सिंगल कोट दिला तर असे मध्ये मध्ये व्हाईट लाईनिंग तुम्हाला दिसतील, त्यामुळे जेव्हा तुमचा पहिला कोट पूर्णपणे ड्राय होईल त्याच्यावरती तुम्ही सेकंड कोट ॲप्लाय करा, म्हणजे फिनिशिंग छान दिसेल। आता साईडच्या ब्लॉक्समध्ये मी इकडे ब्ल्यू कलर वापरतीये। आपल्या सगळ्यांच्याच घरी जुने पुराने ट्रे पडून असतात, त्याचबरोबर ते वापरून वापरून आपल्याला कंटाळा देखील आलेला असतो। तर तुम्ही अशा पद्धतीने ते ड्रॉ करून त्याला एक वेगळा लुक, नवीन लुक देऊ शकता आणि डेकोरेट पीस म्हणून तुम्ही टीपॉयवर वगैरे सुद्धा ठेवू शकता। तर इकडे आपला ब्ल्यू कलर देऊन झालेला आहे आणि एकच कोटिंग दिल्यामुळे तुम्ही बघू शकता की मध्ये हा असा व्हाईट व्हाईट दिसत आहे, त्यामुळे हा ड्राय झाल्यानंतर आपण याला सेकंड कोट देणार आहोत। आता मी साईडचे जे चार ब्लॉक्स आहेत त्याला ग्रीन कलर देणार आहे। तर इकडे ग्रीन कलर पण देऊन झालेला आहे आणि साईडला बॉर्डरला मी हा रेड कलर देत आहे आणि मधल्या बॉर्डरला मी जो पिंक कलर दिलेला आहे तो थोडासा खूपच लाईट वाटत होता मला, त्यामुळे तो मी नंतर चेंज केला होता। तर आपले पहिले कलरचे कोट ड्राय झालेले आहेत आणि आता आपण त्याला सेकंड कोट देऊन घेणार आहोत। ॲक्रेलिक कलर हे 3 ते 4 तासात लगेचच ड्राय होतात। या जागी जर तुम्ही ऑइल पेंट वापरणार असाल तर त्याला ड्राय व्हायला पूर्णपणे 1 दिवस लागतो। तर सेकंड कोटसुद्धा आपला इकडे पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान फिनिशिंग आलेलं आहे। सेकंड कोट दिल्यामुळे आपल्या ट्रेला एकदम व्यवस्थित असं फिनिशिंग आलेलं आहे, कुठेही व्हाईट लाईनिंग दिसत नाही आहे। आता या ट्रेवरती डिझाईन करण्यासाठी मी 3D आउटलाइनरचा वापर करत आहे। 3D आउटलाइनर हे वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल असतात, तर इकडे मी थोडेसे लाईट कलर वापरते कारण आपण ट्रेला दिलेले सर्व कलर हे डार्कमध्येच आहेत। तर वुडन ट्रे जे असतात त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने डेकोरेट केल्यावर त्यांना एक रिच असा लुक येतो आणि आपला हा जो प्लॅस्टिकचा ट्रे आहे तो सुद्धा बऱ्यापैकी वुडन ट्रे चाच लुक देतो आहे अशा प्रकारे डिझाईन केल्यामुळे। तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही कलर कॉम्बिनेशन इकडे वापरू शकता, त्याचबरोबर डिझाईनसुद्धा करू शकता। माझ्या चॅनेलवरती याआधीसुद्धा बरेचसे क्राफ्टचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहे, त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती तुम्हाला कुकिंगचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील। तर त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर देखील प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। अशाच प्रकारे सर्व ब्लॉक्समध्ये आपल्याला हवी ती डिझाईन आपण ड्रॉ करू शकतो। 3D आउटलाइनर हे तुम्हाला कुठल्याही क्राफ्टच्या दुकानात सहज मिळून जातील आणि जर मिळाले नाही तर ते तुम्ही ॲमेझॉनवरून सुद्धा परचेस करू शकता। त्याचबरोबर 3D आउटलाइनर हे तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता। ते कसे याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन।
तर आत्ताच्या या ट्रेमध्ये मी अगदी सिंपल अशा डिझाईन्स दाखवले आहेत. जर तुमचं ड्रॉइंग चांगलं नसेल तरीसुद्धा तुम्ही या इझिली ड्रॉ करू शकता. तर अशा प्रकारे ट्रेवरती डिझाईन करून ट्रे पूर्णपणे तयार झालेला आहे. तर ही 3D आउटलाइनरची डिझाईन आपल्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावरती वॉर्निश अप्लाय करणार आहोत. तर आपला ट्रे आता पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि आता आपण याच्यावरती वॉर्निश अप्लाय करणार आहोत. वॉर्निश अप्लाय केल्यामुळे आपली ही ट्रे लाँग लास्टिंग टिकणार आहे, त्याचबरोबर ही वॉशेबलसुद्धा होणार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हाही तुम्ही ॲक्रेलिक पेंटनी क्राफ्ट कराल तेव्हा वॉर्निश नक्की अप्लाय करा, म्हणजे तुमचं जे क्राफ्ट आहे ते लाँग लास्टिंग होऊन जाईल. आणि हे वॉर्निश जे अप्लाय आपण करणार आहोत ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं आहे, त्यानंतर तुम्ही ही ट्रे यूज करू शकता. आय होप तुम्हाला माझा आजचा ट्रे मेकओव्हरचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.